माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपने एका दलालामार्फत 20 कोटींची उलाढाल केल्याचं खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी एका कार्यकर्त्या मेळाव्यात केलं आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये चांगलंच रणकंदन झालं होतं. 2 उमेदवाराला डावलून राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर अखेर बाळू धानोरकर यांना उमेदवारी मिळाल्याचं सांगण्यात आलं होतं. आता मात्र माझी उमेदवारी कापण्यासाठी भाजपने एका दलालामार्फत 20 कोटींची उलाढाल केल्याचं खळबळजनक वक्तव्य काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी एका कार्यकर्ता मेळाव्यात केलं आहे. आपला उमेदवार हा निवडून येणार आहे, कुठेतरी वीज गाईड होऊन आले. काही मान्यवरांच्या वाटात बोलले, हे भाजपाची खेळी होती. या सर्व याच्यामध्ये 20 कोटी रुपयाचा व्यवहार झाला. एक डमी कॅन्डिडेट द्यावा म्हणून 20 कोटी रुपयाची देणगी एका दलालाला देण्यात आली. पण पक्षश्रेष्ठींचे विचार तसे नव्हते. पक्षश्रेष्ठींचा विचार तर असा आपला तेवढा मोठा पक्ष चालू शकत नाही. पण थर्ड पार्टीने कुठेतरी प्रेशर आणून ते बांगडे असो किंवा कुणी असो, बांगडेचं नाव आला तेव्हा मोठ्या प्रमाणात लोकसभा चालू झाली. जरी जामणी या भागामध्ये, मूल या भागामध्ये, ओलिया तालुक्यामध्ये, विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे आपले बंदोबस्त चालू झाले. लोकांनी पाठकं पाहिले, कुलप लावले, बोर्ड जाण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक जणाने दिल्ली वायव्यांना हजारो फोन केले. या 29 तारखेला आम्ही 5 मिनिट झाली प्रदेशामध्ये. सातत्यानं जेवढे फोन आले नाही तेवढे फोन वनिया आणि लोकसभा क्षेत्रातले प्रत्येक नेत्याचे खंडे होते. ते अक्षरशः 2-3 दिवसात परेशान होऊन गेले. ज्यांनी फोन उचलला तर मी चंद्रपूरशी बोल रहा हूँ, मी चंद्रपूरशी बोल रहा हूँ, अभी ठीक आहे बाळू धानोरकर, ठीक आहे अभी बाळू धानोरकर, ठीक आहे. अक्षरशः एका एका व्यक्तीला 20-30 हजार फोन गेले. आणि त्यांची जी चळवळ आणि आदरणीय नेमोडे साहेब आणि पवार साहेब यांच्या माध्यमातून, आदरणीय अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून, वडेट्टीवार यांच्या माध्यमातून, सुभाष धोंडे यांच्या सर्वांच्या माध्यमातून शेवट